काय म्हणते गॉसिप गर्ल, बरोबर ना? आच्या आच्या करायच्या, त्वचा करायच्या, कसा छान वाटतंय, आता कसा हसतोय, आमच्या सुपर हिरो हसतोय, सुपर हिरो डुपर डुपर हसतोय, कसा वाटतंय, चुच्चू केली आणि काय करतो, छान असतो ना, झोपतो ना, हा आहे की नाही, मस्त आहे की नाही, आहे की नाही? अरे ओ हॅलो, काय आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही? आम्हाला नाही सांगायचं जा, असं सगळ्या गोष्टीला आपला है की नाही, है की नाही मैना, है की नाही विट्टा, है की नाही असा, है की नाही आई, है की नाही बाबू, है की नाही दादा? आणि सुपर हिरो बोलून आता त्याला म्हणजे हिरो बनवणारच, आता त्याच्यावर छपाई करणार, ही गोष्ट तुम्ही ठरवूनच टाकलेली आहे. म्हणजे आता हे कन्फर्म आहे की आता मायनेला जसं काही लावलं कामाला, तसं आता ह्याला पण लावायचं आहे. म्हणजे मायनेच्या जोरावरती ह्याला पण कुठे काही चान्स मिळतो का बघायचं आहे. ह्याला तर मेन आहे बाबा, घरचा वंशाचा दिवा आहे, मग ह्याला कसं काही सोडणार आहे की नाही? असं तर मग मंडळी, आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे ते तुम्हाला इथे कळलंच असेल, कारण हे कॅरेक्टर स्विच झालेलं आहे आणि त्याचं कारण जे काही आहे ते मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. तर बघू आपण काहीतरी आता फिगर आउट करण्याचा प्रयत्न करू. चाललं आहे माझ्या डोक्यात बरेच गोष्टी चालल्या आहेत, तर बघू कसं काय होतं आहे ते तुम्हाला कळेलच. एनिवेज, तुमच्या आलेल्या भरभरून प्रतिसादासाठी आणि तुम्ही जे मला मॉरल सपोर्ट दिला आहे आणि मला बॅकिंग दिला आहे आणि खरंच म्हणजे थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग, आणि ही असंच प्रेम राहू द्या इतकंच म्हणेन. चला मग आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं आपलं पॉडकास्ट मी असं नाही म्हणणार की महिनेवर आहे, कारण मला तर असं वाटतं आहे की हे रोस्टिंग जे काही मी रिॲक्शन रोस्ट जे काही करते तर ते त्या महिनेला नसून तिच्या या आईबाबांना आहे. खरं त्यांचं वागणं खटकतं, तिथं जाऊच दे, आता तिला काय, तिला जसं वळण लावलं, जसं अपब्रिंगिंग आहे, जसं काही माहोल आहे, जे तिला करायला लावतात तेच ती करते. कुठलंही मूल तेच करेल, कारण का एका सर्टन एजपर्यंत आपल्याला आपले निर्णय घेण्याचं आपल्याला स्वतंत्रता नसते. आपल्याला जे आपले आई वडील करायला सांगतात किंवा जे आपल्याला आई वडील आपल्याकडून करून घेतात तीच गोष्ट आपण करतो, तसंच त्या मुलीचं झालेलं आहे. नो डाऊट तिला इंटरेस्ट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ती अति करायला लागली आणि जास्त त्याच्यामध्ये इन्वॉल्व झाली, ही तिची पर्सनॅलिटी आहे. बट स्टील कुठेतरी ते आई वडिलांचा हातभार किंवा आई वडिलांचं पुश असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आता तुम्ही ते चक्षुमंच पण घ्या ना, चक्षुमंच कुठे काय त्या मुलीचं होतं आहे, कारण कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जसं ते म्हणालेत की त्यांना नाही आणायचं आहे तिला ह्या सगळ्यामध्ये, त्यांना लांबच ठेवायचं आहे, आणि नंतर जेव्हा ती स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल आणि जेव्हा ती स्वतः ते निर्णय घेऊ शकेल तेव्हा ती विचार करेल आणि मग त्या अकॉर्डिंगली ती ठरवेल, हे त्यांची विचारसरणी आहे. तर तसं हिच्या आईवडिलांचं नाही आहे. हिच्या आईवडिलांनी जे तिला इंटरेस्ट आहे असं तिच्याच ह्याच्यावरती असं थोपून ॲक्च्युली एवढ्या लहान वयात मुलांना काही कळतच नाही की काय इंटरेस्ट आहे, कशात इंटरेस्ट आहे, काय आहे. आता माझा मुलगा इतका मोठा झाला तरी आत्तापर्यंत त्याला कन्फ्युजन होतं की बाबा मला नक्की काय करायचं आहे. तर अजूनही आम्ही म्हणतो की जेव्हा तो काहीतरी फायनली डिसाईड करेल तेव्हा खरं काय ते कळेल, म्हणजे फायनली कशात तरी एंटर होईल, काहीतरी प्रॉपर एक चॅनल पकडेल तेव्हा काहीतरी कळेल. तोपर्यंत सगळंच डायसी आहे, कारण का आजकाल मुलांकडे इतके ऑप्शन्स असतात, इतक्या गोष्टी, इतके नवीन नवीन आता काय काय येत आहे की त्यांना असं वाटतं की हे करू की ते करू, ह्याची चलती आहे की त्याची चलती आहे, ह्याच्यामध्ये जास्त छान होईल माझं करिअर की ह्याच्यामध्ये. सो आय थिंक शी इज टू यंग टू रोस्ट, आणि मेन रोस्टिंग तर हिच्या आईवडिलांनाच केलं पाहिजे आणि तेच मी करते, कारण आई वडील तर मोठे आहेत, अडल्ट आहेत, दोन दोन पोरांचे आईबाप आहेत, तर त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांना लाजशरम असली पाहिजे की आपण काहीही न करता पोरांच्या जीवावरती जगायला बघतो आहे, ते सुद्धा ह्या वयातल्या मुलांच्या, म्हणजे जे मायनर आहेत
त्यांच्या जीवावरती आपण जगण्याचे आणि जे काही इमले बांधलेत ते मुलीच्या जीवावर बांधलेत, ह्या गोष्टीची त्यांना काहीतरी जानाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, जी त्यांना वाटत नाही आहे त्याच्यामुळे आता मग ते असं मला बोलावं लागते. आणि जे फक्त मीच नाही बोलत आहे, इतर कितीतरी बहुतेकांचं मला वाटतं 90% लोकांचं हेच म्हणणं आहे. ज्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्या मुलीला उतरवलं आहे ना, ती एक दलदल आहे, दलदल. त्या दलदलीतनं असं सहजासहजी बाहेर नाही निघता येत. आणि त्याची एकदा चटक लागली ना की तर नाहीच नाही. एकदा तुम्हाला कळलं की हे वर्क होतं आहे, ही आपली मुलगी चालते आहे, चलती आहे तिची, चला. आणि ह्या फॅक्ट आहे की बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती आहे की मोस्टली बालकलाकारांचं खूप शॉर्ट लाईफ स्पॅन असतो करिअर वाईज. म्हणजे बहुतेक बालकलाकार नंतर त्यांचा नामोनिशानच नसतो, त्यांचं सगळं काही मिटलेलं असतं. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत एनकॅश करून घेऊया, जोपर्यंत आहे तोपर्यंत कमवून घेऊया, हीच ह्यांची वृत्ती असते. आणि नंतरचं नंतर बघू, नंतर चालली तर अजून वेल अँड गुड, मग तर काय बघायलाच नको, मग अजूनच छान. पण सध्यापुरतं जोपर्यंत तिची चलती आहे तोपर्यंत तरी आपण वर्क करून घेऊया ना, असं ह्या लोकांचं आहे. त्याच्यामध्ये मग त्या मुलाचं बालपण हिरावून गेलं, तो किंवा ती कंटिन्युअसली असं प्रौढ असल्यासारखं वागलं आणि कंटिन्युअसली त्याच ऑरामध्ये राहिलं. आता त्या दिवशीच तुम्ही बघितलं ते सहावी पूजन होतं, त्या सहावी पूजनच्या दिवशी पण ती कशी कॅटवॉक वगैरे करत होती, कशी मुरडत होती. नंतर ती कोणी आलं आता गणपतीला वगैरे, पण कसं अंगविक्षेप आणि कसं काही लचकत मुरडत नाचून दाखवत होती. सो ते कुठेतरी तिच्यामध्ये ती, मला असं वाटतं की तिने एक मागे एक सिरियल केली होती, त्या सिरियलप्रमाणे तिची जी मेन लीड होती भैरे काकू, तर त्या भैरे काकूंचं हिच्यावरती प्रभाव आहे. आणि ही स्वतःला आत्तापासूनच नेक्स्ट भैरे काकू 2.0 समजायला लागलेली आहे. तर हा जो हिचे वडील आहेत ते म्हणत आहेत वावाव दादा. वावाव दादांचं असं म्हणणं आहे की त्यांना दोन अक्षरीच नाव ठेवायचं आहे, कारण का दोन अक्षरी ठेवलं तर मग त्याचं शॉर्टकट होणार नाही आणि जास्त काही त्यांना शॉर्टकट वगैरे करायचं नाही आहे. तर ते एक्झाम्पल देताना त्या चिऊचं, जो त्यांचा भाचा आहे चियांश, त्याचं एक्झाम्पल देतात आणि म्हणतात की त्या चियांशचं पण चिऊ झालं. तर आम्हाला असं अजिबात आवडत नाही की सॉरी की असं कोणाच्या पण नावाचा असा अपभ्रंश व्हावा किंवा त्याचं शॉर्टकट व्हावं, हे आमचं नेहमीच असे विचार होते. म्हणून आमच्या मुलीचं पण नाव आम्ही दोन अक्षरीच ठेवलं, मायना. आणि आम्हाला लकीली दोन अक्षरी नाव पण मिळालं. मायना हे नाव दोन अक्षरी आहे, मायना हे तीन अक्षरं होतात. अरे कुठल्या शाळेत जाता रे तुम्ही पण, गोंगोंगच्या दुनियेतले आहे का, हे झमरेच्या शाळेत होतात तुम्ही. हा तर माणूस बोलतोच, आणि ती तर राणीपाणीवाली, ती पण हो दोन अक्षरी. आणि आम्हाला मिळालं पण हे दोन अक्षर आहेत, कसले रे तुम्ही नवरा बायको अनपड सारख्याला वारखे. स्वतः त्या मुलीचं नाव नीट विचार करा आणि लिहितात तेव्हा किती अक्षरं होतात ते मजा आधी. आले मोठे काय सांगतात, आता मी ते नाव म्हणजे माझं कॅरेक्टरचं नाव आहे म्हणून ते दोन अक्षरामध्ये येत आहे, पण तुमचं ओरिजिनल नाव दोन अक्षरी आहे का. आणि जर तुम्हाला एवढंच असं वाटत होतं तर मग स्वतःच्या विचारांवर ठाम आहात तुम्ही इतकं. तर स्वतःच्या मुलांचं आवडत नाही तर दुसऱ्यांच्या मुलाला कशाला बोलता हो, चियू करून. मग त्याला पूर्ण बोला ना चियांश म्हणून. जर तुमची ही विचारसरणी आहे तर बोलू दे, दुनियेला काय बोलायचं ते बोलू दे. तुम्ही काय आपण नावाची वाट लावता जर तुम्हाला आवडत नाही तर, म्हणजे स्वतःला आवडत नाही, स्वतःच्या मुलांच्या बाबतीत आवडत नाही, दुसऱ्यांच्या मुलाला चिऊ बोललं तरी चालतं आहे आपलं. वा रे वा, मग आम्ही पण बोलू मायू. असं काय नाही, जर करायचं ना शॉर्टकट तर कसंही करू शकतो. आता कितीतरी असतं, गुड्डी असतं, त्याच्यानंतर पिंकी असतं, पप्पी असतं, बबली असतं, बबलू असतं. अरे त्यांची नावांचा आणि त्याचा काहीच संबंध नसतो, पण टोपण नावं दिली जातात. असं नाही की त्याच नावाचं शॉर्ट करून हे केलं जातं, लाईक टोपण नाव बनवलं जातं, जसं चियांशचं चिऊ. नॉट नेसेसरी.
त्याचा आता तिचा तू अक्का बाई पण बनू शकतं, तिला बोलू शकतो तिचा भाऊ, नाही का? तुमच्या मायनेला अक्केसारखीच आहे ना मोठी, जरा जास्तच, त्याच्यामुळे मग तिला तसं नाव पडू शकतं, तायडी पडू शकतं आणि अम्मा बोलू शकतो, काय पण टोपण नाव देऊ शकतो ना, पर्सनॅलिटीप्रमाणे पण बोलू शकतो. नाहीतर काही ठरलेली असतात दिदू बिदू अशी पण नावं, एकदा जर लहान भावंड किंवा कोण पण असं दिदू बोलायला आलं तर सगळेच दिदू बोलतात, असंही होतंच की. मग काय मोठे तीर मारलेत तुम्ही एवढं विचार करताय आणि लोकांना उगाचच काय कांदणे नसल्यासारखे आपले सुटलेत नावं सजेस्ट करत. मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही सजेस्ट केलेल्या नावापैकी ना एक पण नाव ते घेणार नाही आहेत, दुसरंच काहीतरी शोधून काढतील. त्यांचा त्यांना विचार करू द्या ना, तुम्हाला विचारून डिसिजन घेतला होता त्यांनी पैदा करायचा, नाही ना? मग तुम्ही कशाला नावं वगैरे सजेस्ट करता, काही कामधंदे नाही आहे का? स्वतःच्या घरात बघा, स्वतःच्या बहिणीच्या भावाच्या मुलांना नावं सजेस्ट करा, आपले सुटलेत आपले, हे नाव ठेवा ते नाव ठेवा, हे याचं मिनिंग हे, ह्याचं हे तसं आहे, ह्याचं हे असं आहे, मग आता तो आत्ताच पैदा झाला म्हणून मग ह्या काळात पैदा झाला म्हणून हे नाव ठेवा, मग हा कुठला तरी योग होता म्हणून हे नाव ठेवा, मग विष्णूचं ठेवा. एकतर त्याला ते काय विष्णू विष्णू आता ते एक आहे, विष्णूच ठेवा, मस्त बेस्ट एकदम आहे की नाही? नाहीतर मग तुमची जी आगाऊ मुलगी आहे ना तिला विचारा, सईकडे पुढे 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 करत असते ना, तिला विचारा मग ती सांगेल, है की नाही? आणि इथे पण फुल नेपोटिझम फुल ना, म्हणजे आता त्या सालीचं पण ह्याच्या आणि म्हणजे त्या बायकोच्या बहिणीचं पण चॅनल आहे, त्याचं फुल एकदम आता ओपनली प्रमोशन चाललं आहे आणि मुद्दामून असे व्हिडिओज टाकतात ना की तिच्या ह्याच्यावरती जाऊन लोकांनी बघितलेच पाहिजे. आता आमच्या बाळाने इथे पोट्टी केली आहे, आमच्या सुपर हिरोने पोट्टी केली आहे, तर ती पोट्टी केली कशी ते तुम्ही आमच्या चॅनलवर बघा, ते तुम्ही बघितलंच की त्या बाळाने कशी पोटी केली, पण ती पोटी साफ कशी केली ते तुम्ही तिच्या चॅनलवर बघा. हा लोकांना काय कुठलं पण अगू कंटेंट बघायला कुठेही जात असतात, हे कधी पोटी बघायला पण जातील तिच्या चॅनलवर आणि बघतील कशी हवा बाळाची पोटी हिरवी झाली की निळी झाली की पिवळी झाली, आणि मग त्याच्यावरून मग आणि कमेंट वगैरे करतील आणि फुल एकदम ना रीच वगैरे असं बहिणीला पण मिळेल, असं हे आहे स्ट्रॅटेजी यु नो, है की नाही? आणि तुम्ही नोटीस केलं का मंडळी, लिटरली या माणसाने इतकी माणसं हायर आणि काय ह्याच्या आजूबाजूला काय माहिती काय चिरीमिरी देतो की काय ह्यांच्याबरोबर राहून त्यांना काही ना काहीतरी तरी मिळतच असेल, त्याच्यामुळे इतके लोक असं असतात ह्यांच्याबरोबर मागे पुढे. आणि जेव्हा असे शॉर्ट घ्यायचे असतात, गाडी पास होते किंवा काय, तर लिटरली रोडच्या आजूबाजूला हे लोक माणसं उभी करतात, हातात मोबाईल घेऊन ते शूट करत असतात. त्याने काय होतं की तीन चार लोक उभी असल्यामुळे समोरच्या मोबाईलमध्ये दुसरा समोरचा दिसतो आणि ह्याच्या मोबाईलमध्ये तो दिसतो, असं म्हणजे दोन्ही साईडला रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला मोबाईल घेऊन लोक उभी आहेत, मग गाडी मधून जाते आहे आणि मग परत मग दुसरीकडे आले की अजून एक तिसरा माणूस उभा आहे, मग ती गाडी समोरून येते आहे, मग तो शूट करतो आहे, मग त्याला एक अँगल देण्यासाठी मग ती गाडी अशी राऊंड घेते आहे वगैरे. इतका फुकट टाईम आहे आणि इतके लोक मूर्ख आणि इतके कसं काय असू शकतं इतके फ्री, मला तेच कळत नाही. आणि हे पण ह्यांचं पण त्या बरखा बिजुरीसारखंच की आत्ता त्या मुलीच्या कृपेने आणि ती फेमस झाली म्हणून मग तिला बघायला लोक आता यूट्यूबर वगैरे जमले म्हणून यूट्यूबच्या कृपेने म्हणा, ते जे काही आता आहे त्या बेसिसवरती आता हा सेकंड चान्स घेण्यात आला आहे. आणि आता जे काही चोचले वगैरे पण होत आहेत ते पहिल्या वेळेला केले नाहीत या लोकांनी, कारण तेव्हा दाखवायला काय कोणाला काही गरज नव्हती, त्याच्यामुळे ते काय पायघड्या घालणं आणि फुलं आणि हे ते ह्या गोष्टी त्यांनी केल्या नसतील, पण आता कसं ते कंटेंट म्हणून पण उपयोग होतो आहे त्याचा, आणि प्लस त्याच्यावर आता तेवढा पैसा पण आहे की ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळी नाटकं करू शकतो. ते पहिले पावलं बिवलं घेतली नाही घेतली माहीत नाही, खरी लक्ष्मी ती आहे, तिच्यापासून तर सगळी हे झाली. ही जी आता जी काही नवीन पिढी जी जन्माला आली आहे आता तुमच्याकडे सुपर हिरोची, ती पण तर तिच्याच जीवावर आली आहे. पण त्या मुलीला सांगावं लागतं की बाबा मी पण माझ्या आताचे ठसे उमटवू, कसले हे वेडे झालेत की विसरूनच गेले आहेत, ह्यांना तेव्हा लक्षात येईल ना
जेव्हा ह्यांना रिअलायझेशन होईल की आपण ह्या मुलीच्या जीवावर आहोत, हिला इग्नोर करून नाही चालणार, भलेही कितीही काहीही असलं मुलगा मुलगा तरीही, आता सध्या ह्या मुलीची आपल्याला गरज आहे. 4 महिने जर घरी बसली ना तर कळेल खरं की बाबा कसे वांदे होतात ते. नाही सध्या पण काय आहे की मेन कंटेंटचा फोकस आता हिरो आहे ना, त्याच्यामुळे मग हिरोवर आता सध्या चाललं आहे आणि त्याच्यामुळे ही साईडलाईन झाली आहे. पण ह्याच्यावरनंच कळतं की कसं काय, जेव्हा दाखवायचं असतं ना लोकांना, जेव्हा सोर्स अवेलेबल असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण जेव्हा कोणाला काही दाखवायचं नसतं तेव्हा ह्या गोष्टींचं काही त्यांच्या ध्यानीमनी पण नसतात. जर असलं असतं तर मग हिचे पण प्रिंट्स घेतले असते ना, जेव्हा ही जन्माला आली होती, जर ते मनापासून केलं असतं, कोणाला दाखवायला नाही केलं आहे, तर दोन्ही मुलांना सेमच ट्रीटमेंट मिळाली असती. आणि 4 दिवस हा लोकांना नुसता झुलवट ठेवतो तर सेम, म्हणजे आता कोण कोणाचं कॉपी करत आहे ते काय कळत नाही आहे, पण ह्या दोघांचं पण, बरखा बिजुरीचं आणि ह्यांचं कंटेंट आणि जे काही आहे ते मोरओवर सेमच आहे. ती तरी म्हणा की ती स्क्रॅचमधनं कोणाच्याही न आधार घेता वर आलेली आहे आणि ह्या आता मुलीच्या ह्याच्यावर आहे, फक्त तेवढाच फरक आहे. पण सध्या आता ते जे मुलांचं नवशिशूचं जे कंटेंट आहे ते मोरओवर सेमच आहे. त्याने पण एक एक कुठलं तरी एकेका छोट्या छोट्या गोष्टीवर 3-3 व्हिडिओज काढले, ह्याने पण तसंच केलं आहे. बाळाचं आगमन घरी येणार घरी येणार, मग तयारी करून त्या तयारीचे 4 व्हिडिओ काढले, आणि जो मेन घरी आणलं त्या व्हिडिओमध्ये नुसतं आपलं फोटोशूट, ते बचना बबुनीचं ते त्यांच्याकडनं उचललं आहे. कोण कोणाचे काकाचे मामाचे बहिणीचे नवरा सगळे बसून त्यांना कोणाबरोबर पण फोटो काढत सुटले होते आणि तेच कंटिन्यूअस तेच शूट केलं आहे यांनी, की कोण कोणाला काय ओळखतच नाही, बघणारे आपले बघत आहेत काय तुम्हाला माहिती आहे कोण आहे हा कोण आहे त्यांचा तो कोण आहे त्यांचा, आपले ते फोटो काढत आहेत जे लोक आले आहेत त्यांच्याबरोबर आणि छापत आहेत आपले. एक व्हिडिओ तर 1 तासाचा व्हिडिओ बनवला आहे या माणसाने, 1 तासाचा A to Z, म्हणजे त्या दुकानात विदाऊट कट, म्हणजे काय तुम्हाला घंटा एडिटिंगची काही गरजच नाही आहे, एडिट करण्याचं काही हेच नाही आहे, ह्या लोकांना कोणी शिकवलंच नाही आहे की कट शॉर्ट करायचा, थोडंसं दाखवायचं आणि नंतर त्याचा हॉल वगैरे करायचा, नाही तिथेच उभं राहून पूर्ण तो व्हिडिओ छापला, एक एक वस्तू घेताना एक एक डिस्कशन, अनकट व्हिडिओ 1 तासाचा. आणि त्याच्यानंतर परत तेच कपडे कोणतरी आली भेटायला तर तिच्या व्हिडिओमध्ये परत ती काढून ना हिला दाखवते, आता ही आली ना घरी हिरोईन, महामाता, अशा 2 महान जीवांना जन्म दिलेल्या माता, तर त्या मातेला दाखवत होते की काय काय शॉपिंग केली. मग तेव्हा पण परत A to Z, जे ऑलरेडी 1 तास लोकांनी बघितले ते परत माता बघणार, तेव्हा लोकांनी परत तिच्याबरोबर बघायचं. त्यापेक्षा त्या मातेला तुम्ही गपचूप ऑफ कॅमेरा दाखवलं असतं तरी चाललं असतं, नाहीतर मग तिला तो व्हिडिओच दाखवायचा जो एवढा 1 तासाचा छापला, तो पण तिने ऑब्व्हियसली बघितलाच असेल. आणि वेगळं काय, म्हणजे तेच विषय. आणि आता कोण आला आजीला तर कपडे दाखवताना परत वेगळा ब्लॉग काढेल. आणि अजून एक तो व्हिडिओ यायचाच आहे की मायनाला काय झालं होतं नेमकं, मायनाला बरं नव्हतं, काहीतरी झालं होतं आणि तिने आम्हाला रात्रभर झोपू दिलं नाही, ते मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या शेवटी सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मी बघत राहिली आपली बापडी, पण काय आलंच नाही कोटच. टेन 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 करून संपून टाकलं आउटरो. अरे असं नाही करायचं, हे तर चिटिंग आहे. तू बोलला होता ना की मी शेवटला सांगणार आहे, नक्की सांगणार म्हणून, मी सांगितल्याशिवाय व्हिडिओ एंड नाही करणार. मग तू व्हिडिओ एंड केलाच कसा, शाणा खोटारडा है की नाही. हा माणूस दिवस रात्र नुसता हेच करतो वाटतं, दुसरं काही काम नाही, मस्तपैकी आपलं कॅमेरा घेऊन. खरंच बाबा, या लोकांचं ना म्हणजे नशीब आहे, नशीब
एकदा चाललं ना तुमचं की तुम्हाला काय टेन्शनच नाही, नुसतं आपलं कॅमेरा घ्यायचं, सगळे कामधंदे सोडायचे आणि बस जे आहे ते वाटेल ते शूट करत राहायचं आणि जितकं मॅक्सिमम लोकांना दाखवता येईल ना तितकं दाखवायचं. आणि मग कोणी म्हटलं ना ते बघून की मग म्हणायचं आम्ही आमच्या दिवसातले फक्त 20 मिनिटंच दाखवतो, तेव्हा तुम्ही आम्हाला जज करू नका, हे काही 24 तासाचं शूट नाही. अरे 20 मिनटं दाखवता पण 24 तासातले ते 20 मिनटं असं वेगवेगळ्या टाईमचे असतात ना, सलग 20 मिनटं नसतात. तेव्हा तर जे जे काही दाखवतात त्याच्यावर तर लोकं बोलणारच ना, का नाही बोलणार मग लोकं? ती बाळंतिणीसारखी वाटतच नाही आहे, काय झोल आहे तेच मला समजत नाही आहे. तर सीझर झालं आहे की काय झालं आहे ते पण सांगत नाही आहेत. तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, तिथं गोष्ट वेगळी. पण तिला लोकं म्हणत आहेत की आराम कर, थोडं कमरेला आराम दे दे. तर नाही आम्हाला माहिती आहे काय करायचं. ओके, मग लोकांना विचारू नका. आणि मग या नवऱ्यांना पचाड 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 त्या सहावीला पण 2 मिनटं. अरे बाबा तुला काय, तुला बोलल्याशिवाय राहत नाही का रे? जरा गब्बच ना, नुसतं बायकांमध्ये किती पचाड पचाड, आजच्या करायच्या तर आजच्या करायचा, आजच्या होय ना नाही का, बरोबर ना, हो की नाही, हो की नाही. अरे बस कर, किती बोलता, शडप. आणि बोलायचं तर सरळ बोलायचं ते नाही, अच्छा तच्छा असं लाडात करणं नाही, असं वेगळंच बोलतो जसं मी तुम्हाला बोलून दाखवलं ना तसं. अच्छा तच्छा काय कळतं, काय का ना खाल्लं का झोपलं का. आणि जसं ती आला तर ती बोलले ना, ते बाळा त्याला हाय बोललं आणि त्याला आवाज ओळखला, हा आवाज तर त्या बाळाने ओळखलाच असेल. आणि ते तुला हाय नसेल बोललं, ते बोललं असेल हाय आला हा. त्याला बोलता आलं असतं ना खरंच, तुला ना असं रिॲक्शन दिलं असतं ना त्याने, कळलं असतं तुला असतं कानाला टॉर्चर. आणि एवढं ते सांगितलं स्वतःहून ना लोकांनी, म्हणजे नोटीस काय करणार लोक आणि काय बोलणार हे यांना आधीच माहिती असतं, म्हणून ते स्पेशली नोटीस नसतील पण केलं लोकांनी, नाही केलं ना तरी पण त्याच्यावर एम्फसाईज करतात आणि सांगतात की म्हणजे हे बांगड्याच घातल्या नाही आहे, मी विसरलो किंवा मी मंगळसूत्रच विसरलो वगैरे असं. पण जर तुम्ही विसरला तर मग ती गोष्ट, तुम्ही जर इतके पर्टिक्युलर आहात तर मग घरी गेल्या गेल्या किंवा जसं हाती लागेल तसं तुम्ही घातलं पाहिजे, राईट. पण त्यानंतर 3-4 दिवस झाले तरी पण काय नावच नाही, अजून ते नाही आहे गळ्यात, तर काय विसरलो आणि कशाला काय बोलायचं. म्हणजे ते 6वी पूजन होतं, त्या 6वी पूजनच्या दिवशी पण नव्हतंच ना बांगड्या होत्या, ना मंगळसूत्र होतं, ना काय होतं. त्याच्यावरून कळतं की तुम्हाला किती महत्त्व आहे त्याचं. तर उगाचच लोकांना काय सांगायचं म्हणून काहीतरी सांगू नका. बोलताना तर बोलतात पण कृतीत ना ते दिसत नाही. असो मंडळी, तर हे सगळं चाललेलं आहे आणि इतकं नुसतं आपलं आता तेच आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, जसं जसं प्रोग्रेस होईल आणि जसं जसं आपल्याला ज्या गोष्टी खटकत जातील किंवा ज्या गोष्टी बोलण्यासारख्या असतील त्या गोष्टीवर आपण आपलं मत मांडत राहूच. तर आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच, आहे की नाही. तर भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत, आहे की नाही. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय बाय, मसलामा.